नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा मुद्दा आहे की सोयाबीनवरती कशी प्रक्रिया करायची आणि सोयाबीनला कोणती फवारणी घ्यायची, रासायनिक खत कोणता टाकायचा आणि पावसामुळे सोयाबीन पिवळं पडलं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं। तर आज मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोयाबीन पिकाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपण जर आजकालचं जर उदाहरण घेतलं तर पावसामुळे सोयाबीन हे पिवळं पडते बरं का, त्याची पानं थोडी थोडी पिवळी व्हायला लागली, तर त्याच्यासाठी ना आपल्याला 1919 फवारणी करावंच लागणार आहे कंपल्सरी आणि थोडा थोडा युरिया टाकून घ्यावा लागणार आहे सोयाबीनला, कारण त्याची उंची वाढणार आहे पावसामुळं। आता सध्या जर सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर सोयाबीन थोडं कुपोषित झाल्यासारखं झालं आहे आणि त्याची व्यवस्थित ग्रोथ होत नाही बरं का सोयाबीनचा, तर त्याच्यामुळं आपल्याला ही करावंच लागणार आहे 1919 किंवा टॉनिक ही फवारावं लागणार आहे आपल्याला। तर जास्त करून आपण रासायनिक खतं पण वापरले नाही पाहिजे, पण पर्याय नाही राव, आता आजकाल रासायनिक खत तर वापरावंच लागणार आहे आपल्याला। आणि आजचं जर उदाहरण घेतलं तर शेताला शेणखत खूप महत्त्वाचं आहे राव। आता ह्या 1 एकरला मी पेरणी केल्या ह्याला खत पण टाकला नाही, फवारणी पण केली नाही, काहीच नाही। या एक एकर शेतामध्ये मी रासायनिक खत वापरला होता, तर ह्या सोयाबीनला काहीच करण्याची आवश्यकता लागली नाही राव। 1 महिन्यात पूर्ण ही ऊच गेलं आहे, पूर्ण 1-2 फूट उंची झाली आहे याची। आणि दुसरीकडल्या शेतात शेणखत नाही, तर त्या शेताला मी रासायनिक टाकला आहे तर पिवळं पडलं आहे आणि असा ग्रोथ पण नाही त्या झाडावाचा। तर ह्या सोयाबीननं ढाळा पण व्यवस्थित केलेला आहे बरं का चांगला। तर ह्या 1 एकर शेताला राव सेंद्रिय खत टाकल्यामुळं सोयाबीन पण मस्त बसलं एकदम। तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण सोयाबीन दिसतच असेल तुम्हाला आणि मस्त सोयाबीन आलेला आहे राव। पण दुसरीकडल्या शेताला ना आपल्याला रासायनिक खत वापरावंच लागणार आहे, ती त्याच्यामुळं काय अवघड झालेलं आहे पूर्ण। आणि संपूर्ण शेताला सेंद्रिय खत टाकणं ही शक्य नाही बरं का, त्याच्यामुळं अवघड झालेलं आहे राव। शेती करणं पण काय सोपं राहिलेलं नाही पहिल्यासारखं। पहिल्या आपल्या आजोबाच्या काळात रासायनिक खतं जास्त वापरत नव्हती राव, ती सेंद्रिय खतं वापरत होती, गुरं पळत होती, गुरं डोंगराला घेऊन जात होती, मस्त त्यांचं नियोजन होतं बरं का। पण आताचं जर उदाहरण घेतलं तर आता पूर्ण निसर्गाचं पण संतुलन बिघडत चाललं आहे आणि माणसाचं तर काय संतुलन पूर्ण बिघडलेलंच आहे, माणूस ही माणसात राहिलेलाच नाही पहिल्यासारखा बरं का। तुमचं काय मत आहे ह्याच्यावर सांगण्याचा प्रयत्न करा कमेंटद्वारे। तर माणूस ही माणसात राहिलेलाच नाही, माणसाला खूप कमवण्याची आशा वाढत चाललेली आहे राव। शेतीत भेटेल का त्याच्यात भेटेल, उत्पन्न किती जास्त निघेल, किती सेंद्रिय खत पेरावा, किती रासायनिक खत पेरावा, ह्याचं काय त्याला भानच राहिलं नाही। पिकाला जेवढा पाहिजे तेवढा रासायनिक खत पेरत नाही तो, पिकाला पाहिजे त्याच्यापेक्षा पण जास्त रासायनिक खत पेरत चालला आहे माणूस। आणि पीक चांगलं येतं आहे बरं का, पण जमिनीच्या होणाऱ्या नुकसानाचं काय, जमिनीचा ऱ्हास होत चालला आहे राव आणि जमिनीतली नत्रसुद्धा कमी होत चाललीत बरं का रासायनिकमुळं। तर आता आपल्या काळात पिकळ रावती जमीन व्यवस्थित, पण पुढे आपल्या पिढीचं काय, आपल्या पुढच्या पिढीच्या वेळेस ही जमीन खराब होत चाललेली आहे बरं का व्यवस्थितरित्या, तिचं ग्रोथ राहिना झाला जमिनीचा, त्यातले नत्र असतील व्यवस्थित समजर राहिना झाले, जळून चाललं आहे ती त्यातलं। आणि आपण जर उदाहरण घेतलं तर आपण थोडं आता सेंद्रिय शेतीकडं पण वळायला पाहिजे, आपण थोडं शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा पण व्यवसाय केला पाहिजे, जर्शा पाळल्या पाहिजे, म्हशी पाळल्या पाहिजे, मस्त त्याच्यापासून आपल्याला सेंद्रिय खत पण तयार होईल आणि दुधापासून चांगला आपल्याला पैसा पण कमवता येईल बरं का। त्याच्यामुळं आपण आता सध्या मस्त आपण दूधधंद्याकडे पण वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतीचा पण फायदा आहे आणि आपला पण फायदा आहे बरं का। मस्त राव माझं तर सोयाबीन आलं आहे सेंद्रिय खतावर, कसला मस्त याचा डाळा झालेला आहे, मस्त ही आता फुटायला लागली आहे बरं का। शीत ह्याला आता उंच गेलं आहे, पण ह्याला बघलं आणि फुटवा फुटा लागला आहे आणि फुटवा फुटून मस्त आता ही अजून ह्याला फुलं लागली नाही ती बरं का, फक्त 1 महिना झाला आहे ह्याला पिरून, कमीत कमी अजून 15-20 दिवसानं ह्याला कळ्या दिसतील कुठंबुटं आणि फुलं स्टार्ट होतील बरं का दिसायला। मस्त सोयाबीनचा ग्रोथ आला राव आणि मुळ्या पण बघा मस्त ह्याच्या वाढलेल्या आहेत, त्या जेवढ्या जेवढ्या अजून नवीन मुळ्या यायला आहेत त्या जेवढ्या जेवढ्या पांढऱ्या मुळ्या आहेत ना ती नवीन मुळ्या आहेत त्या, आणि अंडी पण ह्याला मस्त बनलेली आहे जराव, एकदम मस्त ह्याचा ग्रोथ पण झालेला आहे सोयाबीनचा आणि लई भारी झालेला आहे।
आणि दुसऱ्या शेताला मला रासायनिक खत वापरावंच लागणार बरं का, त्यात काही विषयच नाही राव। तर मस्त मस्त सोयाबीन पण आलेला आहे, त्यात तर काही विषयच नाही। म्हणला आपण सकाळी शेतावरती आलो होतो, थोडं सोयाबीन कसं आहे काय नाही त्याचं परीक्षण करावं, पाहणी करावी आणि मग गावाकडे जावं म्हणलो होतो। तर मस्त आता मी सोयाबीनची पाहणी केली, सोयाबीनमध्ये गवत पण आलेलं नाही, कुळपण व्यवस्थितरित्या दोन कुळपणं केली ती, ह्याला मी घरचीच बैल आहे ती, त्याच्यामुळं काय विषय नाही। आणि ग्रोथ पण आता वाढत चाललेला आहे मस्त, ह्याचा उंची पण भरपूर होणार आहे, कमीत कमी सोयाबीन 3 फूट तर उंच जाणार आहे माझ्या मते, आत्ताशी मस्त वाढलेला आहे राव। तर मित्रांनो अशा प्रकारे आपले पूर्ण शेतीवरती व्हिडिओ असते ते, आणि तुम्हाला जर एकदा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून लाईक करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओ बंद करूया, धन्यवाद। हे बीज रुजल रुजल माऊलीच्या उदरात, वरती आभाळ हे आज आलं या घरात, मला बापा मान छाया Thank you.